सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम ठाकरे अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जी आपण भूगोलाची लेक्चर सिरीज सुरू केली होती त्यामध्ये आज आपण लेक्चर क्रमांक 64 पाहत आहोत, ते भरती ओटी। भरती ओटीमध्ये आपण अभ्यास करणार आहोत, भरती ओटी निर्मिती होण्यामागची कारणे आपण अभ्यास करणार आहोत, भरती ओटीचे प्रकार पाहणार आहोत, तसेच भरती ओटीचा आपल्यावर काय परिणाम होत असतो हे सर्व घटक आज आपण अभ्यास करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरला। भरती ओटी, सर्वात पहिले मित्रांनो आपण भरती ओटीची व्याख्या जाणून घेऊ। भरती ओटी म्हणजे चंद्र व सूर्य यांच्या आकर्षणामुळे समुद्राच्या पाण्याची खालून वर व वरून खाली होणारी हालचाल होय। भरती ओटी म्हणजे मित्रांनो जे चंद्र व सूर्य आहे यांच्या आकर्षणामुळे, यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जे समुद्राचं पाणी असतं ते खालून वर आणि वरून खाली होणारी जी हालचाल असते त्यालाच भरती ओटी असे म्हटले जाते। त्यानंतर पाहणार आहोत आपण भरती ओटी निर्मितीचे कारण। आपण पहिलं कारण बघत आहोत पृथ्वी व चंद्राचे आकर्षण। यामध्ये काय होतं मित्रांनो, चंद्राच्या आकर्षण शक्तीमुळे म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम हा आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर होत असतो। चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण शक्ती असते त्याचा परिणाम आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर होत असतो। कारण मित्रांनो पृथ्वीच्या जवळ चंद्र आहे हे थोडक्यात लक्षात घ्या। आणि जी चंद्रासमोरची बाजू असते पृथ्वीची, ते त्या ठिकाणी जे सागराचं पाणी असतं ते जास्त आकर्षले जाते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी भरती, सागराला भरती येत असते। हे झालं पहिलं कारण मित्रांनो, लक्षात घ्या पृथ्वी व चंद्राचे आकर्षण। यामध्ये काय होत असतं, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जी आपली पृथ्वी आहे आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याचा परिणाम होत असतो चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा। त्यामुळे जी चंद्रासमोरची बाजू आहे म्हणजे पृथ्वीच्या आणि चंद्रमध्ये जे सागराचं पाणी असतं ते चंद्राच्या बाजूने आकर्षले जाते आणि त्या ठिकाणी सागराला भरती येत असते। हे झालं पहिलं कारण। त्यानंतर मित्रांनो दुसरं कारण बघू आपण पृथ्वी व सूर्याचे आकर्षण। आपण पहिल्यांदा बघितलं पृथ्वी व चंद्राचे आकर्षण, त्यानंतर पृथ्वी व सूर्याचे आकर्षण। आपल्या पृथ्वीचं पण जे आकर्षण बल आहे त्यामुळे पण भरती येत असते, भरती ओटी येत असते। मित्रांनो लक्षात घ्या, पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा पृथ्वीच्या केंद्राजवळ केंद्रस्थली बल निर्माण होतं आणि त्यामुळे पण भरती ओटी येत असते। हे पण इथं लक्षात घ्या। दुसरं कारण जाणून घेत आहोत पृथ्वी व सूर्याचे आकर्षण। यामध्ये काय होतं, पृथ्वीपासून सूर्य हा जास्त अंतरावर आहे त्यामुळे जी सूर्याची आकर्षण शक्ती असते ती कमी असते। त्यामुळे या ठिकाणी जी भरती ओटी येत असते ती कमी प्रमाणात येत असते। म्हणजे चंद्र व पृथ्वीची यांच्यामध्ये जी भरती ओटी येत असते ती जास्त येत असते आणि या ठिकाणी पृथ्वी व सूर्याची आकर्षण शक्ती ही कार्य करत असते तेव्हा भरती ओटी ही कमी प्रमाणात येत असते। त्यानंतर आपण तिसरं कारण जाणून घेऊ, चंद्राची आकर्षण शक्ती सापेक्ष स्थिती। म्हणजे थोडक्यात इथे लक्षात घ्या मित्रांनो, आपण पुढच्या डायग्राममध्ये ते व्यवस्थित पुन्हा समजून घेऊ पण मी इथं तुम्हाला सांगतोय ते तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या। चंद्र, सूर्य आणि पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा जी भरती ओटी येत असते ती खूप जास्त येत असते। हे इथं लक्षात घ्या मित्रांनो, पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या। भरती ओटी निर्मितीचे कारण, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण शक्ती, आणि पृथ्वी जेव्हा आपल्या स्वतःभोवती फिरते तेव्हा पृथ्वीच्या केंद्राजवळ केंद्रस्थानी बल निर्माण होतं आणि त्यामुळे पण भरती ओटी येत असते। हे सर्व कारण आहेत मित्रांनो भरती ओटी निर्मितीचे। आता आपण हे भरती ओटी निर्मितीचे कारणे पुन्हा एका डायग्रामच्या मार्फत व्यवस्थित समजून घेऊ। मित्रांनो या ठिकाणी बघा, आपल्याला दिलेलं आहे गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रस्थली बल। जेव्हा पृथ्वी आपल्या स्वतःभोवती फिरते तेव्हा पृथ्वीच्या केंद्राजवळ केंद्रस्थली बल निर्माण होतं त्यामुळे पण भरती येत असते, आणि चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल त्यामुळे पण भरती येत असते। इथं बघा, इथं आपल्याला चंद्र दिले, या ठिकाणी भरती आलेली। जेव्हा ही चंद्रासमोरची बाजू असते या ठिकाणी जी भरती येते त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो, ते व्यवस्थित लक्षात घ्या, त्याला सन्मुख बाजू म्हटलं जातं, त्याला थोडक्यात सन्मुख भरती म्हटलं जातं। आणि जी भरती विरुद्ध बाजूला येते त्याला परोक्ष भरती असे म्हटलं जातं। पुन्हा एकदा लक्षात घ्या, चंद्रासमोरची जी बाजू असते त्या ठिकाणी जी भरती येत असते त्या भरतीला म्हटलं जातं सन्मुख भरती, आणि या ठिकाणी जी चंद्राच्या विरुद्ध बाजूला जी भरती येत असते त्याला म्हटलं जातं परोक्ष भरती।
आणि मित्रांनो हे भरती ओहोटीचे कारण आपण बघितलं, चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीमुळे निर्माण होणारे केंद्रस्थली बल या सर्व कारणांमुळे भरती ओहोटी येत असते. या ठिकाणी जेव्हा भरती येते मित्रांनो दोघं बाजूला, तेव्हा या ठिकाणी आपोआपच ओहोटी असते. इथं तुम्ही बघू शकता जेव्हा चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल कार्य करतं तेव्हा या ठिकाणी जे पाणी असतं सागराचं ते चंद्राकडे आकर्षले जातं, त्यामुळे भरती येते. आणि या ठिकाणी मित्रांनो जेव्हा पृथ्वी स्वतः भोवती फिरत असते तेव्हा या ठिकाणी भरती येत असते. आणि मित्रांनो जी भरती ओहोटी असते ही सागरामध्ये नियमित होणारी प्रक्रिया आहे, हे इथं प्रामुख्याने लक्षात घ्या. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, चंद्र भरती जेव्हा असते ते उशिरा होण्याचे कारण पण तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं लक्षात घ्या, या ठिकाणी जी भरती सन्मुख भरती असते ती पुन्हा येण्यासाठी जवळपास आपल्याला 48 ते 52 मिनिटं लागत असतात. 24 तासांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करते, म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते, फिरण्यासाठी पृथ्वीला 24 तास लागत असतात. जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते तेव्हा चंद्र पण हा पृथ्वीभोवती फिरत असतो, चंद्र देखील पुढे गेलेला असतो. चंद्रासमोर जी भरती येते त्याला सन्मुख भरती म्हटलं जातं आणि चंद्राच्या विरुद्ध बाजूला जी भरती येत असते त्याला परोक्ष भरती असे म्हटलं जातं. या ठिकाणी सन्मुख भरती आली तर जेव्हा चंद्र या ठिकाणी जाईल तेव्हा ह्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल सन्मुख भरती. आणि हा जो काळ असतो मित्रांनो हा 48 ते 52 मिनिटांचा असतो, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. त्यानंतर मित्रांनो आपण भरती ओहोटीची कक्षा जाणून घेऊ. भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेंटीमीटर इतकी असते, परंतु किनारी भागात ही कक्षा वाढत जाते. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेंटीमीटर असू शकते. जगभरातील सर्वाधिक कक्षा फंडीच्या उपसागरात उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस आहे. ही कक्षा 1600 मीटर पर्यंत असते. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा पोरबंदर येथे आहे. ही सुमारे 1100 सेंटीमीटर आहे. भरती ओहोटी होत असते त्या पाण्याच्या पातळीतील जी फरक असतो त्या फरकालाच म्हटलं जातं भरती ओहोटीची कक्षा. आणि खुल्या सागरामध्ये मित्रांनो जे खुलं सागर आहेत, जसं झालं अंटार्क्टिक महासागर झालं, पॅसिफिक महासागर, हे काय झाले मित्रांनो हे खुले महासागर झाले. या खुल्या महासागरामध्ये जी भरती ओहोटीची कक्षा असते ती सर्वसाधारण 30 सेंटीमीटर इतकी असते, परंतु किनारी भागामध्ये ही कक्षा वाढत असते. आपल्या भारताच्या द्वीपकल्पीय किनारी भागात जर आपण बघितलं तर ही कक्षा मित्रांनो ही 100 ते 150 सेंटीमीटर इतकी असते. आणि जगभरात सर्वाधिक ज्या भरती ओहोटीची कक्षा होत असते ती फंडीच्या उपसागरामध्ये होतात, हे लक्षात घ्या. जे फंडीचं उपसागर आहे ते उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस आहे, हे इथं लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी जी कक्षा असते ती 1600 सेंटीमीटर पर्यंत असते. आणि आपल्या भारतामध्ये सर्वात मोठी जी भरती ओहोटीची कक्षा आहे ती पोरबंदर या ठिकाणी आहे, पोरबंदर या ठिकाणी आहे. आणि त्याची जी कक्षा आहे ती 1100 सेंटीमीटर इतकी आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढे जाऊ. आता मित्रांनो आपण भरती ओहोटीचे प्रकार जाणून घेऊ. भरती ओहोटीचे 2 प्रकार असतात, त्यामध्ये पहिला प्रकार असतो उधाणाची भरती ओहोटी आणि भांगाची भरती ओहोटी. सर्वात पहिले आपण उधाणाची भरती ओहोटी जाणून घेऊ. जेव्हा आमोशा आणि पौर्णिमा असते तेव्हा सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत असतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात सूर्य चंद्र व पृथ्वी हे एका सरळ रेषेत असतात. जेव्हा ही परिस्थिती निर्माण होते, ही परिस्थिती केव्हा निर्माण होते मित्रांनो आमोशा आणि पौर्णिमेला, तेव्हा या ठिकाणी नेहमीच्या भरती ओहोटीपेक्षा जास्त मोठी भरती येत असते, त्यालाच म्हटलं जातं उधाणाची भरती. मित्रांनो लक्षात घ्या, आमोशा आणि पौर्णिमेला सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत असतात. आणि जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्र व सूर्य यांच्या आकर्षण शक्तीमुळे, कारण की यांच्या दोघांची आकर्षण शक्ती एकाच वेळी कार्य करत असेल, तेव्हा त्याच ठिकाणी नेहमीच्या भरतीपेक्षा मोठी भरती येत असते. नेहमीच्या भरतीपेक्षा या ठिकाणी मोठी भरती येत असते आणि यालाच म्हटलं जातं उधाणाची भरती. त्यानंतर मित्रांनो भांगाची भरती काय असते? भांगाची भरती ओहोटी, भांगाची भरती ओहोटी केव्हा येते मित्रांनो? शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. मित्रांनो तुम्हाला माहीत असेल
शुक्ल पक्ष म्हणजे आमोश्यापासून तर पौर्णिमेपर्यंत जो 15 दिवसाचा कालावधी असतो त्याला म्हटलं जातं शुक्ल पक्ष. आणि मित्रांनो, पौर्णिमेपासून आमोश्यापर्यंत जो काळ असतो त्याला म्हटलं जातं कृष्ण पक्ष. या काळामध्ये चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे काटकोनात या स्थितीमध्ये येतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ह्या प्रकारची ह्या ठिकाणी स्थिती निर्माण होत असते. केव्हा मित्रांनो? शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन दिवशी मित्रांनो चंद्र, सूर्य हे काटकोनात असतात. या ठिकाणी 90 अंशाचा कोन होत असतो. त्यामुळे चंद्र व सूर्य यांची आकर्षण शक्ती एकमेकाला पूरक न होता परस्पर विरोधी होते. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जेव्हा उदाहरणार्थ भरती ओटी येत असते तेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत असतात. हे एकमेकांना पूरक असतात. पण या ठिकाणी पूरक नसून ते एकमेकांना परस्पर विरोधी असतात. त्यामुळे जी आकर्षण शक्ती असते ती कमी होत असते. त्यामुळे या ठिकाणी भरती ओटी प्रमाण असतं ते इतर दिवसांपेक्षा कमी असते. कारण या ठिकाणी जी स्थिती निर्माण होते ती परस्पर विरोधी असते. या ठिकाणी पूरक स्थिती असते. त्यामुळे या ठिकाणी सूर्य आणि चंद्र यांचे जे गुरुत्वाकर्षण शक्ती असते ती जास्त कार्य करत असते. पण या ठिकाणी त्याप्रमाणे कार्य करत नाही. दोन दिवशी मित्रांनो लक्षात घ्या, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष म्हणजे मित्रांनो आमोश्यापासून पौर्णिमेपर्यंत जो 15 दिवसाचा कालावधी असतो त्याला म्हटलं जातं शुक्ल पक्ष. आणि मित्रांनो कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेपासून आमोश्यापर्यंत जो 15 दिवसाचा कालावधी असतो त्याला म्हटलं जातं कृष्ण पक्ष. या दोन दिवशी चंद्र आणि सूर्य यामध्ये 90 अंशाचा कोन होत असतो. या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण होते ती काटकोनात निर्माण होते. त्यामुळे या ठिकाणी जे आकर्षण शक्ती असते ती गुरुत्वाकर्षण शक्ती असते ती परस्पर विरोधी असते. त्यामुळे या ठिकाणी इतर दिवसापेक्षा जी भरती येत असते ती कमी येत असते. पण मित्रांनो इथे लक्षात घ्या, जी ओटी असते ती मोठी होत असते. इथे लक्षात घ्या, जी भरती येत असते ती नेहमीच्या दिवसापेक्षा कमी असते पण जी ओटी असते ती जास्त असते. दोघं भरती ओटीच्या प्रकारांमध्ये थोडक्यात लक्षात घ्या, जी उधाणाची भरती ओटी असते खूप जास्त मोठी असते आणि भांगाची जी भरती ओटी असते ती लहान असते. पण मित्रांनो इथे लक्षात घ्या, जी ओटी असते ती मोठी असते इतर दिवसांपेक्षा. हे झाले मित्रांनो भरती ओटीचे दोन प्रकार. त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. आता आपण सम आणि निखार काय असतं ते जाणून घेऊ. सम आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. भरतीच्या किंवा पाणी वाढण्याच्या अंतिम मर्यादेस सम असे म्हणतात. सम म्हणजे काय मित्रांनो, जी भरती येत असते ती भरती वाढण्याची जी भरती कुठपर्यंत येते ती वाढण्याची अंतिम मर्यादा म्हणजे त्याच सम असे म्हटलं जातं. आणि मित्रांनो जी ही अवस्था असते ना ही 12 ते 13 मिनिटे ही अवस्था आपल्याला पाहावयास मिळते. समाजाची जी परिस्थिती निर्माण होते ती 12 ते 13 मिनिटे ही अवस्था हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर निखार म्हणजे काय त्यात आपण जाणून घेऊ. ओहोटीच्या किंवा पाणी ओसरण्याची अंतिम मर्यादेस निखार असे म्हणतात. निखार म्हणजे काय? पाणी ओसरण्याच्या अंतिम मर्यादेस निखार असे म्हणतात. समा म्हणजे काय? पाणी वाढण्याची अंतिम मर्यादा. आणि निखार म्हणजे काय? पाणी जाण्याची अंतिम मर्यादा. त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. आता मित्रांनो आपण भरती ओटीचे फायदे जाणून घेऊ. भरती ओटी जेव्हा निर्माण होत असते तेव्हा आपल्याला काय फायदे होतात ते आता आपण जाणून घेऊ. भरतीच्या वेळी नद्यांच्या मुखाशी व बंदरात पाण्याची उंची वाढते. त्यामुळे मोठी जहाजे बंदरात जाऊ शकतात. आणि जेव्हा हे जहाजे बंदरात जाऊ शकतात तेव्हा आपलं जे व्यापार असतं त्याला चालना मिळत असते. हे इथं लक्षात घ्या. म्हणजे व्यापारामध्ये वाढ होत असते जेव्हा भरती ओटी येत असते तेव्हा. त्यानंतर जलविद्युत निर्माण करता येते. मासेमारी धंद्याला प्रोत्साहन मिळते. भरतीमुळे नद्यांच्या पात्रात खारे पाणी येते. त्यामुळे थंड प्रदेशातील नद्या लवकर गोठत नाही. जे नदीचे मुख असतात त्या ठिकाणी जे समुद्राचं पाणी असतं जे खारं पाणी असतं ते नदीच्या मुखाजवळ येतं. त्यामुळे जे थंड प्रदेशातील नद्या असतात ना त्या लवकर गोठत नाही. हा देखील फायदा होत असतो. त्यानंतर भरतीचे पाणी मिठागरात साठवून मीठ तयार करता येतात. मित्रांनो हे काही फायदे असतात भरती ओटीचे, इथं लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर आता आपण जसे फायदे बघितले तसे आपण तोटे पण बघू की भरती ओटीमुळे काय तोटे होत असतात. भरती ओटीचे तोटे. काही वेळेस जहाजे व बोटींना धक्का पोहोचतो. जेव्हा भरती ओटी येते तेव्हा काही वेळेस काय होते मित्रांनो, जे जहाजे किंवा बोटी असतात त्यांना धक्का पोहोचू शकतो. भरतीमुळे मित्रांनो नदी मुखाजवळ गाळ साठून सागराची खोली कमी होते. त्यामुळे जहाज वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. जेव्हा भरती येत असते तेव्हा
भरतींमुळे आपल्याला माहिती आहे, जो गाळ असतो तो सागराच्या किनाऱ्याकडे येत असतो, म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी नदी असेल तर त्या नदीमध्ये तो गाळ साचत असतो आणि साचता साचता मित्रांनो जी सागराची खोली असते ती कमी होत असते, त्यामुळे जे जहाज असतात मोठे जहाज त्यांना वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो। भरती ओहोटीचे प्रमाण जास्त असल्यास नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण होऊ शकत नाही। जेव्हा भरती ओहोटी जास्त होत असेल एखाद्या प्रदेशामध्ये एखाद्या ठिकाणी, ज्या ठिकाणी भरती ओहोटीचे प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणी नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण होऊ शकत नाही। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर भरती ओहोटी आली तर किनारा जलमग्न होऊन मोठ्या प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी होऊ शकते। मित्रांनो हे झाले काही भरती ओहोटीचे फायदे आणि तोटे। अशा प्रकारे मित्रांनो आपण भरती ओहोटी हा घटक अभ्यास केलेला आहे। धन्यवाद मित्रांनो, बघत रहा अभ्यास मित्र।